गुड मॉर्निंग. माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज इथे मी कलरफुल केक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा. तर इथे साहित्य मी काढून ठेवलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप घेतलेली आहे कोको पावडर. कोको पावडर तुम्ही अर्धा कपही घेऊ शकता. मी इथे 1 कप घेतलेली आहे. हे बघा, इथे खाली चाळणीमध्ये एकत्र जास्त होतं म्हणून मी पहिली कोको पावडर इथे चाळून घेतलेली आहे 1 कप. आणि 1 कप इथे घेतलेला आहे मी गव्हाचं पीठ. आणि 1 कप इथे घेतलेली आहे साखर. तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर हे कपाच्याच मापाने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. 1 कप कोको पावडर, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मी इथे घेतलेली आहे साखर. पिठी साखर इथे करून घेतलेली आहे. 1 टीस्पून मी इथे घेणार आहे बेकिंग पावडर. हे सर्व साहित्य आपल्याला चाळणीतनं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून इथे घेतलेला आहे सोडा, बेकिंग सोडा. आणि 1 चिमटी इथे मीठ घातलेलं आहे. आता हे मला व्यवस्थित इथे साहित्य चाळून घ्यायचं आहे. गरजेनुसार इथे आपण दूध वापरणार आहे. आणि इथे 1/4 आपल्याला घ्यायचं आहे तेल. तर आता हे आपल्याला आधी इथे चाळून घ्यायचं आहे. आणि एकीकडे आपण पातेलं पण गरम करत ठेवलेलं आहे मीठ घालून. आणि त्यामध्ये आपण एक रिंग टाकून ठेवलेली आहे. आणि एक साईडने आपल्याला ज्यामध्ये केक आपल्याला टाकायचा आहे केकचं बॅटर, त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि सगळीकडून थोडस गव्हाचं पीठ असं भरभरून घेतलेलं आहे. आणि नंतर ते झटकून आणि काढून टाकलेलं आहे. आणि यामध्ये मी 4 वेलची सुद्धा साखर जेव्हा बारीक केली तेव्हा मी याच्यामध्ये घातलेली आहे. तर फ्लेवर तुम्हाला आवडत असेल वेलचीचा तर जरूर घालून घ्या. बघा, संपूर्ण इथे चाळून घेतलेलं आहे. हे इथे फक्त ते वेलचीचे जे वरची साल आहे, साली सगळं मी इथे वेलची घातलेली आहे. तर जाड फक्त आहे ते इथे मी आता बाजूला काढणार आहे. वेलचीचे साल फक्त इथे दिसत आहे, बाकी मी साहित्य चाळून घेतलेले. हे सर्व साहित्य आपल्याला कोरडे जे आपण इथे चाळून घेतलेले आहे, बेकिंग पावडर, गव्हाचं पीठ आणि पिठी साखर आपण यातच घातलेली आहे. तुम्ही साखर दुधामध्ये विरघळू शकता पण मी इथेच घातलेली आहे. अगोदर आपल्याला 1 कप दुधाचा वापर इथे करायचा आहे. नंतर जर आपल्याला कन्सिस्टन्सी थोडीशी थीक वाटत असेल तर आपण इथे दूध किती लागणार आहे ते बघू. थोडं थोडं दूध घालून मी आता हे थोडस इथे मिक्स करून घेते. आणि नंतर मला हे बॅटर 2 बाउलमध्ये करायचं आहे. तर आता सध्या मी या मोठ्याच भांड्यामध्ये व्यवस्थित हे सगळं दूध घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे वापरलेलं आहे हे बघा, खालचा लेअर आपला तसाच आहे. आता आपल्याला इथे दूध अजून लागणार आहे की नाही ते आपण बघू. तर आपल्याला इथे आता घालायचं आहे तेल. तर इथे 1/4 कप आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे. आणि तेल आपलं इथे वासाचं नसावं, म्हणजे राईचं तेल वगैरे असेल तर त्याचा वास येतो. तर आपलं रेग्युलर सनफ्लावर वगैरे तुम्ही जे तेल आपण खातो तेच तेल इथे आपल्याला घ्यायचं आहे. इथे 2 बाउल मी घेतलेले आहे. आणि हे बॅटर आपल्याला या 2 बाउलमध्ये इथे टाकून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये मीठ आपण टाकलेले एक रिंग ठेवून, गॅस आपला मेडियम आहे आणि आपलं पातेलं छान आपलं प्रीहीट झालेलं आहे. आणि इथे आपण सगळीकडनं भांड्याला ऑइल लावून घेतलेलं आहे ब्रशच्या साह्याने. आणि सगळीकडनं पीठ त्याला लावून घेतलेलं आहे आणि संपूर्ण पीठ काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला इथे 2 बाउलमध्ये आपण जे बॅटर आपलं काढून घेतलेलं आहे, आपल्याला एक बॅटर एकाच कलरचं आहे ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या बॅटरमध्ये आपल्याला थोडासा रेड कलरचे 2 थेंब हे टाकायचे आहेत. तर तुम्हाला जर एकाच कलरचे केक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे मी या बॅटरमध्ये 2 थेंब फक्त याचे लाल कलरचे टाकणार आहे. बघा, 2 थेंब फक्त टाकलेले आहे. आपल्याला हे छान आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे.
कलर बघ, दोनच फक्त आपण थेंब इथे घातलेले आहेत, तर आपला कलर इथे छान झालेला आहे तयार. तर आता आपल्याला पुढे काय करायचंय ते बघूया. इथे आपण कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि हा आपला आहे केकचा बॅटरचा कलर जो ओरिजिनल आहे आणि याच्यामध्ये आपण कलर टाकून घेतलेला आहे दोन थेंब. तर इथे आता आपल्याला काय करायचंय ते बघूया. इथे आपलं बॅटर आपण या पद्धतीने इथे टाकून घेतलेलं आहे. थोडस आपण याला टॅप करून घेतलेलं आहे आणि इथे आपण ड्रायफ्रूट वगैरे वापरलेले नाहीये. मी फक्त याच्यावरती चारोळी घालणार आहे. तर तुम्हाला जर कुठलेही ड्रायफ्रूट वापरायचे असतील तर तुम्ही इथे टाकू शकता. इथे मी फक्त टाकणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. केकच भांड आपल्या याच्यामध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे. 20 मिनिटं आपल्याला हे झाकण काढायचं नाहीये. 20 मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत आपला केक झाला की नाही ते. आणि गॅस आता आपलं भांडे ठेवेपर्यंत फुल होता. आता गॅस मी इथे मिडियम केलेला आहे. केक बघूया. केक आपला छान इथे झालेला आहे आणि हे थंडगार आपल्याला केल्यानंतर आपण इथे केक कापणार आहे. इथे आपला केक गार झालेला आहे. थोडस आपण त्याच्या कड्या सोडवून घेऊ. अशा पूर्ण तयार केकच्या अशा संपूर्ण कडा सुटतात. हे बघा, केकला पण इथे अजिबात जळालेला नाहीये. केकची उंची बघू शकता. आणि आपण हे भांडं मोठं घेतलेलं होतं त्यामुळे, नाहीतर अजून आपला केक भरपूर छान इथे उंच असा फुगलेला दिसला असता. आता आपण केक बघूया. एकदम छान आपला इथे केक झालेला आहे. आजची केकची रेसिपी नक्की करून बघा. एकदम छान जाळीदार आपला इथे केक तयार झालेला आहे. कुठे आपला डार्क कलर आहे आणि कुठे आपला थोडासा फिका कलर आलेला आहे. आजची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत असंच भेटणार आहोत एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.